सर्वांची आपले युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पोलीस भरतीला लवकर सुरुवात होणार आहे संदर्भात महत्त्वाची अशी अपडेट न्यूज पेपरला आलेली आहे काय आहे ही बातमी चला पाहू सविस्तर त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच आपला व्हिडिओ पाहता असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला पोलीस भरती दोन हजार बावीस संदर्भात सर्व नवीन अपडेट लवकरात लवकर आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळतील तसेच लेखी परीक्षेसाठी तुम्हाला सराव करायचा असेल तर तो सराव देखील तुम्हाला मोफत मध्ये या सरावमध्ये तुम्ही कशा प्रकारे सहभागी होऊ शकता हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर नक्की व्हिडिओ पूर्ण पहा आणि सरावामध्ये आजची अपडेट पोलीस भरती दोन हजार बावीस अकरा हजार पदांसंदर्भात नवीन अपडेट आलेली आहे दोन हजार बावीसच्या सात हजार दोनशे एकतीस पदांसंदर्भात महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तसेच अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदांसंदर्भात पदभरती ही जी आहे ती लवकरात लवकर भरण्याची तयारी सुरू आहे आणि या संदर्भात बातमी पाहणार आहोत तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही न्यूजपेपरला बातमी आलेली आहे पोलिसांच्या अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदांच्या भरती प्रक्रियेस मंजुरी मिळालेली आहे हा जो जी आर आहे तो जी आर देखील आलेला आहे अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदांसंदर्भात आणि याच पदांची भरती प्रक्रिया भरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात शासन कार्यवाही करत आहे आणि त्यासंदर्भात अधिक माहिती अशा प्रकारची आहे की विभाग रिक्त पदांची माहिती गोळा करण्याचे काम सध्या सुरू केलेले आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही विभाग रिक्त पदांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे तसेच जिल्हा निहाय रिक्त पदे पाहिली जाणार आहेत त्यामध्ये पाहू शकता राज्यात छत्तीस जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेली पोलिसांची पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू होत आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंत्रणा जी आहे ती कामाला लागलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यंत्रणा कामाला लागलेली आहे शासन आदेशानुसार प्रत्येक विभागातून माहिती संकलित केली जाणार आहे आणि जिल्हा स्तरावरून विभागावर आलेली माहिती वरिष्ठांना पाठवली जाईल त्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली आहे माहिती वेळेत जावी यासाठी प्रयत्नशील असल्याची माहितीही दिली गेलेली आहे त्यानंतर पाहू शकता आ, की राज्यातून आता सध्या जी पोलिसांची पदभरती होणार आहे त्या संदर्भात ही अपडेट आलेली आहे तसेच शासनाच्या आदेशानुसार जिल्हा व विभाग विभागानुसार रिक्त पदांची माहिती गृह विभागाकडे पाठवलेली आहे त्यानंतर पुढील प्रक्रियेला गती देण्यात येणार आहे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलीस दल अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरती प्रक्रियेची घोषणा नुकतीच केली होती त्यानुसार सन दोन हजार एकवीसमध्ये महाराष्ट्रातील विविध छत्तीस जिल्ह्यांमध्ये सुमारे हज़ार रिक्त झालेली रिक्त झाली आहेत आणि त्याचमुळे अल्प मनुष्यबळावर या ठिकाणी अल्प मनुष्यबळावर पोलीस दलाची या ठिकाणी मदार आहे हे केवळ एका जिल्ह्याचेच नव्हे तर राज्यातील सर्व जिल्ह्याचं अशा प्रकारचं चित्र आहे आणि याच कारणाने किंवा याच मुद्द्यानुसार राज्यामध्ये अकरा हजार चारशे त्रेचाळीस पदांची भरती प्रक्रिया करण्यासाठी शासन मान्यता मिळालेली आहे ऑफिशियल जी आर आलेला आहे आणि आता याच पदांसंदर्भात रिक्त माहिती गोळा करण्यासंदर्भात जी आहे ती शासन यंत्रणा कामाला लागलेली आहे अशा प्रकारची माहिती दिलेली आहे या अपडेटमध्ये तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जिल्हा निहाय रिक्त पदे पाहिली जाणार आहेत आणि प्रत्येक जिल्ह्यात सन दोन हजार बावीसमध्ये किती पोलीस कार्यरत आहेत गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार एकवीसमध्ये कि किती पदे रिक्त झाली वर्षभरात किती पोलीस निवृत्त झाले आंतरजिल्हा बदलीच्या माध्यमातून किती जागा रिक्त झाल्या अशा सर्व जी माहिती आहे ती मागवली जात आहे अकरा हजार चारशे त्रेचाळीस पद भरतीसाठी मान्यता मिळालेली असून याच भरती संदर्भात शासन गतिशील दिसत आहे परंतु सात हजार दोनशे एकतीस पदांची जी नवीन जाहिरात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार होती त्या भरती संदर्भात कुठलीच अपडेट ऑफिशियल दिली गेली जात नाही आत्ता अकरा हजार पदांसंदर्भात बातम्या दिल्या जात आहेत परंतु सात हजार दोनशे एकतीस पदं जी दोन हजार वीसमधली भरायची होती ती भरती आपल्याला ऑक्टोबरमध्ये पाच ऑक्टोबरला सुरू होणार अशा प्रकारची माहिती दिलेली होती तसेच इतकं कन्फ्युजन करणाऱ्या बातम्या देत आहेत रात्रीचा तो तो व्हिडिओ पाहिला असेल तुम्ही ज्यामध्ये सांगितलेला आहे की पोलीस भरतीची जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे जा जाहिरात आलेली आहे आणि एकदा म्हणतात की जाहिरात आलेली आहे आणि दुसऱ्यांदा म्हणतात की आ, ही जी जाहिरात आहे ती ऑक्टोबरच्या अखेरीस येणार आहे आणि डायरेक्ट नोव्हेंबरमध्ये पोलीस भरतीची प्रक्रियाच पार पडणार आहे तर एका महिन्यामध्ये जाहिरात निघणार फॉर्म भरणार विद्यार्थी लेखी परीक्षा होणार ग्राउंड होणार सगळे एकाच महिन्यात होणार असल्याची माहिती त्या अपडेटमध्ये दिसत आहे कारण प्रत्यक्ष त्या ठिकाणी दिलेलं आहे की पोलीस भरतीची जी जाहिरात आहे ती फॉर्म भरण्यास सुरुवात ऑक्टोबरच्या महिन्याअखेरीस होणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया होणार आहे भरती प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी कमीत कमी, -कमी सहा ते सात महिने लागतात कारण आपण पाहिलेलं आहे अगोदरच्या भरती प्रक्रियेमध्ये की अगोदर जाहिरात प्रसिद्ध होते विद्यार्थ्यांना एक महिन्याचा कालावधी फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध करून दिला जातो त्यानंतर मग ठराविक कालावधीनंतर विद्यार्थ्यांचं ग्राउंड होणार ग्राउंडमध्ये जे विद्यार्थी पात्र होतील त्या विद्यार्थ्यांची परत लेखी परीक्षा होणार आणि अशा प्रकारे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असे विविध टप्पे विद्यार्थ्यांना पार करावे लागतात त्याच वेळेस कुठं पोलीस भरतीमध्ये विद्यार्थी भरती होऊ शकतात तर असे अनेक विविध टप्पे जे आहेत ते एका महिन्यामध्ये घेणं अशक्य आहे होणार नाही म्हणजे नाहीच कारण कुठलीही भरती असो त्याच्यासाठी ती भरती म्हणजे विद्यार्थी भरती प्रत्यक्ष भरतीमध्ये भरती, भरती होण्यासाठी कामावर कार्यरत होण्यासाठी कमीत कमी सहा ते सात महिन्याचा कालावधी शंभर टक्के लागत असतो आणि जी सकाळ या ठिकाणी बातमी आलेली आहे त्या बातमीमध्ये सांगितलेलं आहे ऑक्टोबरच्या अखेरीस जाहिरात येणार आहे फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि नोव्हेंबरमध्ये परीक्षा होणार आहे तर हे दोन मुद्दे देण्यात आलेले आहेत इतकं कन्फ्यूज करत आहे शासनाने सर्व माध्यमातनं की पोलीस भरतीसंदर्भात विद्यार्थी गोंधळून गोंधळून आणि गोंधळून गेलेले आहेत कुठला मुद्दा खरा कुठला मुद्दा खोटा हाच गैरसमज दूर होत नाही याचं कारण म्हणजे अगोदर सात हजार दोनशे एकतीस पदं त्यानंतर वीस हजार पदं आणि आत्ता काय तर अकरा हजार चारशे त्रेचाळीस पद तर अशा प्रकारच्या विविध पदभरतीची घोषणा केली जात आहे प्रत्यक्षात भरती कुठलीच होत नाही आणि भरती होणार का नाही हाही तितकाच महत्त्वाचा मुद्दा आहे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे जरी तुम्ही भरतीची तयारी करत असाल तरी पण निराश होऊन जाऊ नका भरती होईल परंतु त्याला विलंब लागत आहे आणि जरी तुम्हाला पोलीस भरतीमध्ये यश नाही आलं तरी आत्ता नवीन भरतीच्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत वीस हजार अकरा हजार अशा विविध भरती होणार आहेत तर या भरतीमध्ये तुम्हाला शंभर टक्के यश येणार येणार आहे आणि तसंच तुम्हाला पोलीस भरती व्यतिरिक्त इतर भरतीचा जर इतर भरती तुम्हाला द्यायची असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलच्या कम्युनिटी टॅब या ऑप्शनमध्ये रोज नवीन भरतीच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्याची बातमी त्या ठिकाणी पाहण्यास मिळते आणि नुसतीच बातमी नाही तर शंभर टक्के खरी बातमी त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की कुट भरती कुठली आहे त्यानंतर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय कागदपत्र काय लागतील वयोमर्यादा काय असणार संपूर्ण माहिती तुम्हाला भरती संदर्भात मिळत असते तर हे कम्युनिटी टॅब जे ऑप्शन आहे ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून तुम्ही चॅनलच्या कम्युनिटी टॅब या ऑप्शनमध्ये जाऊन भरती संदर्भात माहिती पहा इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पंधराशे पस्तीस जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विविध पात्र उमेदवारांकडून भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी नक्कीच या भरतीमध्ये भरती व्हा भरती आणि तुम्हाला या भरती संदर्भात इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पंधराशे पस्तीस पदांची जी नवीन भरती सुरू झालेली आहे त्या भरती संदर्भात जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर आत्ता लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि कम्युनिटी टॅब हे ऑप्शन ओपन करून त्या ठिकाणी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड पंधराशे पस्तीस पदांची नवीन भरती या संदर्भात सविस्तर माहिती मिळवा राहिला प्रश्न पोलीस भरतीचा तर पोलीस भरती संदर्भात कुठलीच अपडेट तुमची मिस होणार नाही ती न्यूजच्या माध्यमातून आलेली प्रत्येक बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवली जाणार आहे जी पोलीस भरती संदर्भात असणार आहे तर अशी कुठलीच अपडेट मिस कर न करण्यासाठी तुम्ही चॅनलसोबत राहा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद